जिधर भी देखेगा ना उधर वाटरफॉल है, क्या बोलता है रवि? अरे वो देख ना क्या लग रहा है यार। पावसाळ्यातील एक खूप छान अशी राईड करायला निघालोय आम्ही आज सकाळी तामिनी घाटात। मी रवी आणि रोहित आज या राईडला निघालोय। आम्हाला कंपनी देत आहेत माझे काकाच म्हणजे हेमंत हजारे। पावसाळ्यातला राईडचा आनंद घेताना आम्ही पोचलोय लोणावळ्याला 7:07। लवकर निघाल्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे कमी ट्रॅफिक आणि पटापट डेस्टिनेशनच्या जवळ। आणि लोणावळ्याचा हा जो मनमोहक निसर्ग आनंद घ्यायला मिळतोय ना, हे सुख काहीतरी वेगळंच आहे। फुल फॉग आहे, फुल फॉग। तामिनी घाटात जायला 2 ते 3 रस्ते आहेत, पण त्यापैकी आम्ही आंबिवलीच्या जवळून जो सर्वात जवळचा रस्ता आहे तो घेणार आहे। राईडमध्ये आणि एका नवीन व्लॉगमध्ये। येस, आज आम्ही बाईकवर निघालोय तामिनी घाटला। आता मी ऑलमोस्ट आंबी व्हॅलीपर्यंत पोहोचलो आहे। ह्याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही थोडासा पाहिला असेल, पण सकाळी खूप घाई होती त्यामुळे मी इंट्रो शूट नाही केला। डायरेक्ट आत्ता तुम्हाला भेटतोय फेस टू फेस। या रस्त्याबद्दल ऐकलं होतं की रस्ता खराब आहे, पण आत्तापर्यंत तरी 10-12 किलोमीटर आम्ही आलोय, पण रस्ता तरी 2 लेनचा आहे पण छान आहे। निसर्ग आजूबाजूला तुम्ही कॅमेरातनं पाहतच असाल, रिमझिम पाऊस एन्जॉय करत मस्त अशी राईड चालू आहे आपली। 10-12 किलोमीटर नंतर हा फाटा येतो, तर डाव्या बाजूला न जाता तुम्हाला उजव्या बाजूला जायचंय। हा रस्ता कंटिन्यू करायचा आहे पुढे। सुरुवातीचा 10-15 किलोमीटरचा पॅच खूप चांगला होता, 2 लेनचा रस्ता, पण आता एक्स्ट्रीम ऑफ रोड सुरू झालं। तुम्ही पाहताच असाल रस्ता नाहीच आहे, गाडी एकदम सांभाळून चालवते, पूर्ण खडीवाला रस्ता आहे। खडी ऑफ रोडिंग, रस्ता खराब, सगळं काही असू दे, पण हा जो नजारा आहे ना, नजारा त्याचा काही तोडच नाही आहे। तामिनी घाट अजून 20 ते 25 किलोमीटर आहे, आणि आपल्याबरोबर आज रोहित साळवे पण राईड करतात जसं मी ब्लॉगमध्ये बोललो। हे एक छोटंसं हॉटेल टाईप मिळालं आहे, तिथे आम्ही नाश्ता करणार आहोत। आणि पाऊस असा हा येतोय जातोय, छान वाटतंय। बाईक्सला पार्किंग पण छान मिळाली इकडे, मस्त हॉटेल आहे। हॉटेल आरोही अँड कॅम्पिंग, व्हेज नॉनव्हेज सगळं काय मिळेल, छानसं छोटंसं हॉटेल। आंबी व्हॅलीनंतर 30 ते 40 किलोमीटर काहीच नाश्ता खायला हॉटेल असं काही नाही आहे, तर हे पहिलं हॉटेल या रस्त्यावर लागतं, तर काहीतरी खायला कॅरी करा, नाहीतर आमच्यासारखे उपाशी राहाल किंवा पार्लेजीवर राहाल। तो हा ब्रिज आहे, ब्रिजवर नाही हा बोट दिसतो, तिकडे राईट घ्यायचं। सुंदर
सुंदर वाटते. डोंगर पूर्ण डोंगरांचे वरचे कडे पूर्ण धुक्याने दाटले. कित्येक वेळ झाला ॲक्च्युली आम्ही ढगच नाही बघितले, एवढं छान वातावरण आहे. रस्ता खूप खराब आहे पण हा निसर्ग एन्जॉय करायचा असेल तर अशाच खडतर प्रवासात नाही यावं लागतं. काय मस्त वाटतंय. हा आहे कोकणकडा जिथून दिसतो तो पॉइंट. इथून पुढे उजव्या बाजूला गेल्याने तामिनी घाट चालू होतो आणि डाव्या बाजूला पुण्याकडे जायचा रस्ता आहे. आता रोहित उशीर झाल्यामुळे त्याच्या घरी पुण्याला निघालाय आणि मी आणि रवी तामिनी घाटाचा पूर्णपणे आनंद गेट पाली मार्गे ठाण्याला जाणार आहोत. इट्स टाइम टू से बाय बाय टू रोहित साळवी. तो आता पुढे पुण्याकडील प्रवास सुरू करेल परतीचा आणि आम्ही आमच्या घरी तामिनी घाटाचा आनंद घेत. तामिनी घाट हे निसर्गरम्य ठिकाण आहे आणि माझी कळकळीची विनंती आहे प्रेक्षकांना की पावसाळ्यात नक्की या ठिकाणाला भेट द्या. पुण्यापासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेले आणि मुंबईपासून 140 किलोमीटरवर असणारे तामिनी घाट हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. पुण्याहून मुळशी तालुक्यातील माणगावकडे उतरणारा हा तामिनी घाट म्हणजे निसर्ग सौंदर्याचा एक साक्षात्कारच जणू. रवि कैसा है स्पॉट? अरे एकदम मौसम. कोलाडच्या थोडासा आधी आम्हाला हा एक स्पॉट मिळाला आणि मग काय, इकडे आम्ही मस्तपैकी फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकत थोडासा आरामही केला. मस्त अशा राईडनंतर छान असं पोटभर जेवण झालं. वाजले 3:30 आणि आम्ही आता पालीच्या जवळ आहोत. आम्ही राईड सुरू केली तेव्हा हा जो डोंगर आहे तो आपल्या उजव्या बाजूला दिसत होता आणि तो आता आपल्या पाठी दिसतो आहे. ऑलमोस्ट आम्ही पूर्ण एवढं फिरून आलो आहे. मस्त असं जेवण झालं आणि हा व्लॉग मी इथे संपवतो आहे. तुम्हाला हा छोटासा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू वन्स अगेन फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.